एवरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय ब्लॉग्स। मी हळूहळू बोलते कारण मी रांगोळी काढायला आली आहे आणि मी जोरजोरात नाही बोलू शकत कोणाच्या घरी। सो दिस इज द प्लेस, इथे काढायची आपल्याला रांगोळी आणि मी व्हॉइस ओवर टाकेन। इन्स्ट्रक्शन्स जे काही आहेत ते देत जाईल की रांगोळी काढताना काय लक्षात ठेवायचं, कसं करायचं, कुठून स्टार्ट करायचं। सो वॉच टिल एंड। सो मी इथे सगळं मेजरमेंट घेतलं, जे काही माझी डिझाईन आहे ती ओपन करून इथे मेजरमेंट घेतलं। मार्बल टाईल होते म्हणून आपले जे रेग्युलर चॉक असतात ते चालत नाहीत, मी माझा रेग्युलर चॉक घेऊन गेलेली चुकून, पण ठीक आहे, मी माझ्या अंदाजेनुसार हा सर्कल काढलेला। सगळ्यात आधी मी सांगते, हे तीन कलर्स आहेत ना, ऑरेंज, डीप येलो आणि लेमन येलो, हे माझे फेवरेट आहेत कारण हे कुठल्याही संस्कार भारती रांगोळीमध्ये खूप सुंदर दिसतात आणि उठून दिसतात। शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मस्त अशी रांगोळी दिसणार आहे। त्यानंतर मी मुठ्ठीच्या मदतीने हे असे डॉट्स काढून घेतलेत, मला मुठ्ठीने रांगोळी काढायला जमतं आणि खूप छान जमतं म्हणून मी तसंच करते। फक्त ते एवढंच आहे की बसून काढावी लागते ती रांगोळी जेव्हा तुम्ही मुठ्ठीने काढताय। त्यानंतर मी असे येल्लो स्ट्रोक्स टाकते, आतमध्ये सुद्धा मी व्हाईट रंगाची रांगोळी भरली आहे। मोस्ट ऑफ संस्कार भारती रांगोळी जेव्हा तुम्ही घरी काढताना चूक तुम्ही इथे करता की तुम्ही मोठमोठ्या चाळ्यांनी रांगोळी काढता किंवा तुमची जी चहाची गाळणी असते त्याच्याने रांगोळी काढतो आपण, नाही। मी जशी गाळण घेतलेली तशी तुम्ही यूज करून बघा, खूप सुंदर अशी पडते रांगोळी आणि जेवढी हवी तेवढी पडते। त्यानंतर मी लक्ष्मीचे पाय काढलेत कारण मी ज्यांच्या घरी गेलेली त्यांच्या घरी धनतेरसची पूजा होती आणि ऑब्व्हियसली लक्ष्मीचीच पूजा, दिवाळीचीच पूजा होती। मी बोले की आतमध्ये थोडे असे मस्त असे लक्ष्मीचे पाय काढावेत। मुठ्ठीने मी दोन डॉट्स केले, एक डॉट वरचा आहे तो मोठा आहे आणि खालचा आहे तो छोटा आहे। त्यानंतर मी त्याला प्रेस करून एका चॉकने सर्कल, म्हणजे आपण अशी सापासारखी रांगोळी काढतो तसं मी डिझाईन करून घेतली आहे सुंदर। थोडंसं विस्कटलेलं म्हणून वरून थोडा रंग ॲड केला मी। आणि हा जो बाजूचा भाग आहे ना, जो कट दिसतो आहे तुम्हाला गोलमध्ये, तिथे एकदम टर्निंग पॉईंट आहे, मस्त वाटणार आहे शेवटपर्यंत बघा। ॲक्च्युली चॉक तुम्ही जर यूज कराल ना मार्बलवरती चॉक, कधीही आपले रंगाचे खडू असतात ना लहान मुलांचे, त्याच्याने केला जातो, पण मी आता आणला नव्हता म्हणून मला अंदाजेच करावं लागत होतं। थोडासा सर्कल मिसमॅच झालेला बट इतका वाटत नव्हता, म्हणजे मला आवडलेलं। सो असे डॉट डॉट काढून घेते। संस्कार भारती रांगोळीमध्ये डॉट नाही काढली तर मजा कसली। इथे त्यांचे दिवे असतात 16 दिव्यांमध्ये, एका रांगोळीमध्ये 16 दिवे त्यांना ठेवायचे असतात, तशा प्रकारे मला विचार करून एखादी रांगोळी काढावी लागते। सो 16 दिवे मी ठेवून घेतले कारण ऑब्व्हियसली माझ्याकडे ते चॉक आणि हे नव्हतं माप घ्यायला, आणि मी डायरेक्ट रांगोळीच्याच मदतीने माप घेतलेला। जुगाड करावा लागतो, मराठी मुलींना जुगाड करायला शिकवावं लागत नाही। त्यानंतर मी डार्क ग्रीन आणि लेमन येलोचं शेड दिलेली रांगोळीनेच, आणि हे अगरबत्तीच्या मदतीने मी जस्ट स्ट्रोक्स टेक्स्चर काढते, एक टेक्स्चर क्रिएट करते। लक्षात ठेवा, पानांमध्ये कुठलंही टेक्स्चर काढताना तुम्ही मधून स्टार्ट करा, सेंटरपासून छान येतं, एकदम बरोबर करेक्ट लाईन्स येतात। तर असं रँडमली मी टेक्स्चर घेतलेलं, जसं दिसतंय तसं। बाय द वे, तुम्ही ही रांगोळी ट्राय केलीत तर मला इंस्टाग्रामवरती टॅग करायला विसरू नका, मी तुमची स्टोरी रिपोस्ट करेन नक्कीच। हे जादू, इथे काढलाय मी मोर रांगोळीने, मी अगदी म्हणजे माझे हात इतके वळतात ना कारण मी खूप वर्षापासून रांगोळी काढते आणि मला आवडते। हे मोर बीर माझे बाय हात का काम आहे, प्लीज डोंट माइंड, मी माझीच प्रशंसा करते। पण असं रांगोळी काढायला, म्हणजे फ्री हँड रांगोळी काढायला मला अतिशय आवडतं। आणि मी हा जो मोर आहे, शेप आहे, तो सुद्धा फ्री हँड काढलेला, मी कुठलाही चॉक वगैरे, ऑब्व्हियसली चॉक चालतच नव्हता त्या मार्बलवर, पण तुम्ही चॉकचा यूज करू शकता। आणि मस्त असा रेड आणि पर्पल शेड दिला आहे मी। त्यानंतर हे डॉट्स, आता मी एक टिप देते, डार्क रंगावरती कुठलीही व्हाईट रांगोळी येणार जास्त टाकू नका, बघा तुमची रांगोळी अगदी उठून दिसेल। आता यामध्ये सुद्धा मी मिनिमल डिझाईन करते आहे। पहिली गोष्ट, रांगोळीचे क्लासेस कुठेच करायला जात जाऊ नका। मी घ्यायचे आधी क्लास, पण मी तुम्हाला सांगते तुम्ही जाऊ शकता, पण ॲट द एंड तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार ना तितकी सुंदर रांगोळी तुम्हाला येणार काढायला, म्हणून रोज प्रॅक्टिस करा। आता दिवाळी आलीच आहे, आता तर तुमची प्रॅक्टिस होत असेल, पण मी कुठेही रांगोळी कुठेही मेहंदीचे क्लासेस केले नाहीत। माझी स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेन, पण माझं काम हे प्रॅक्टिसनेच झालं आहे। मी 10-10 रांगोळ्या एका वेळेला काढायची आधी, ते मी आता एकच काढते। बाय द वे, कशी वाटते रांगोळी ना, लवकर जाऊन कमेंट करा आणि परत या रांगोळी बघायला, कारण पूर्ण रांगोळीचा लुक खूप सुंदर आहे।
आणखी एक गोष्ट की मी रांगोळीचे ऑर्डर्स का घेते, म्हणजे तुम्ही विचार करत असाल की मेकअप करते आणि रांगोळीचे ऑर्डर्स का घेते ही, म्हणजे इतकं सगळं अर्न करते आणि का ऑर्डर्स का, तर ह्याचं उत्तर मी व्हिडिओच्या शेवटला दिलं आहे, तुम्ही नक्की बघा ते, ऐका ते. त्यानंतर मी लास्ट टचअप्स डॉट 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 शिवाय माझी रांगोळी कधीच पूर्ण होत नाही. मी आतमध्ये सुद्धा असे पर्पल डॉट्स दिलेत बघा, आणि मोराचा जो पंख आहे ना वो अतिशय सुंदर दिसतो आहे. जिच्या घरी मी रांगोळी काढते ती मला 4 वर्षापासून बोलवते आणि ती दरवर्षी मला फोर्सफुली बोलवते की प्रियंका आपको ही आना है. सो ही होती माझी पूर्ण रांगोळी, कशी वाटली मला नक्की सांगा. तुमची एक कॉमेंट माझ्या व्हिडिओचं एक आन्सर असेल, नक्की सांगा. आणि अजून मी पुढे पण बोलते ते नक्की बघा. इथे माझी रांगोळी कम्प्लीट करून आता मला स्टुडिओमध्ये जायचं आहे. मुलं माझी थांबली आहेत, अर्धा तास झाला ते थांबले बिचारे. आणि गोईंग स्टुडिओ, मी अशीच जाणार आहे मी या अवतारामध्ये. आणि सो मी आली आहे माझ्या स्टुडिओमध्ये. ॲक्च्युली मी कधीच आले आहे, मी जेवून घरून आले आणि आमची छोटीशी ते चालू आहे पिझ्झा पार्टी माझ्याकडून, कारण मला एक आज ऑर्डर होती ना, असं ते कम्प्लीट झालं तर पैसा इधर नाही असं नाही आहे. आमचा आधीच विचार केलेला की कधीतरी पिझ्झा पार्टी आम्ही करावी, काल करायची होती ती आज केली, कारण आज 2-3 जण ऍबसेंट आहेत. आज ऍबसेंट आहेत, सो कसं ते कमी कमी माझा थोडासा प्रॉफिट होईल ना, लॉस नाही होणार म्हणून आता मी आम्ही पिझ्झा खाऊन घेतो, कारण ते बघितल्यावर असं त्रास होतोय मला, पटापट खायचं. तुझं माझं काय नाही, किती वर्षानंतर तेरे बर्थडे के बाद, बर्थडे के बाद खाया तेरे. मितेश मला ना काहीच खाऊ देत नाही, पिझ्झा बर्गर, म्हणून आज मुलांसाठी तिथे आमचं लोटस रेडी झालंय, जे थोडं लोटस नाही वाटत आहे पण आय एम शुअर की कॅमेरामध्ये ते चांगलं दिसेल. आणि आजचं शूट होतं आमचं, पण आजचं शूट आमचं कॅन्सल झालं, शूट आम्ही उद्याला शिफ्ट केलंय. सो हा होता माझा छोटासा व्लॉग रांगोळीचा. तुम्ही नक्की ट्राय करा ही रांगोळी आणि माझ्या टेक्निक्स ट्रिक्स तुम्ही फॉलो करू शकता. अजून खूप साऱ्या रांगोळी डिझाईन्स किंवा 1-2 रांगोळी डिझाईन्सचा व्लॉग्स मी नक्कीच आणणार आहे दिवाळीमध्ये, कारण स्टुडिओच्या इथे मला मोठमोठ्या रांगोळ्या काढायच्या आहेत फॉर शुअर. दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी तुम्हाला नंतर सांगेन की रांगोळी काढायला मी तिथे का जाते, म्हणजे ऑर्डर का घेते, म्हणजे आता सगळं सेटल आहे, आय मीन गरज नाही आता बाहेर जाऊन ऑर्डर्स वगैरे घ्यायची रांगोळीची. स्पेशली मेकअप असते तर दुसरी गोष्ट आहे, पण मी का घेते सगळं, मी का करते बाहेर जाऊन काम. बाहेर जाऊन काम घ्यायलाने आपला कॉन्फिडन्स वाढतो, अजून छान छान लोकांशी आपली ओळख वाढते. दुसरी गोष्ट, रांगोळी काढायला मला खूप आवडतं आणि त्यामधून ती काढून जर मला पैसे मिळत असतील तर मग माझी दिवाळीच आहे. या रांगोळीचे मी किती चार्ज केले, तर या रांगोळीचे मी अराउंड 10,000 एक्झॅक्ट नाही मी सांगू शकत, पण तेवढे मी चार्ज केले. ओके, ह्या आधीच आपण सांगते, माझी पहिली रांगोळी लाईफमधली होती ती. मी खूप साऱ्या रांगोळ्या फ्री काढल्या आहेत. मी आधी ना अशा 8-10 रांगोळ्या काढायची, त्याचे मला 500 रुपये मिळायचे. आता त्याच्या पुढे असे भरपूर झिरो लागले तर समजा, आणि तेवढे मला एका त्या रांगोळीचे छोट्या रांगोळीचे मिळतात, कारण माझं काम खूप अपडेट झालं आहे, खूप छान झालं आहे आणि डिटेलमध्ये झालं आहे. दुसरं म्हणजे ती एक ते एक कारण, एक पैशांचं कारण की आपल्याला पैसे मिळतात. दुसरं म्हणजे आता तुम्ही विचार करत असाल की हिला इतकं अर्न करते छान स्टुडिओमधून आणि ही ऑर्डर्स का घ्यायला जाते एवढी ओडिशा, त्याचं कारण हे आहे की मी माझं जे पास्ट आहे त्याला धरून चालते. कितीही आपण पुढे गेलो, कितीही मोठे झालो, तरी आपलं जे मूळ आहे ना ते विसरायचं नसतं, ते एक दुसरं कारण आहे. तिसरं कारण म्हणजे तिथे जाऊन त्या स्पेशली त्या तिथेच मी फक्त रांगोळी काढायला जाते ऑर्डर जी धनतेरसच्या आधी येते. तिसरं कारण की जेव्हा मी तिच्या घरात जाते, म्हणजे त्यांच्या घरात जाते, तुम्ही घर बघितलं असेल की ते सुंदर आहे, तिथे जाऊन इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात, इतकं सुंदर वाटतं, छान वाटतं, खूप शिकायला मिळतं की कसं मॅनेज करतात, कसं असतं, एवढ्याशा गोष्टी पण इतक्या छानमध्ये इतक्या डिटेलमध्ये ते लोक मॅनेज करतात, ते मला स्पेशल बघायला आवडतं. आणि तिथे जाऊन मग असं मस्त वाटतं, मस्त छान वाटतं. सो एवढं सगळं जर शिकायला मिळत असेल, एवढा कॉन्फिडन्स वाढत असेल, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असेल, व्हायब्रेशन येत असतील पॉझिटिव्ह, म्हणजे एखाद्या पॉझिटिव्ह लोकांकडे आपण गेलो तर आपल्याकडे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात, ते मी भरभरून दरवर्षी तिच्याकडून घेऊन येते, तिच्या ब्लेसिंग्स घेऊन येते आणि पैसे पण घेऊन येते. सो हे होतं माझं तिसरं कारण. तुम्हाला पटलं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा
की आणि मी तुम्हाला एक टिप देईल की कितीही मोठे झालात तरी आपलं मूळ विसरू नका, बिकॉज दॅट इज फ्रॉम वेअर वी केम, है ना. आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा. दरवर्षी असं रांगोळीनंतर मी छोटे छोटे असे टिप्स देत असते बोलण्याच्या. कसा वाटला मला नक्की सांगा. टिल देन बाय गाईज, हॅप्पी दिवाळी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जर तुमचे दिवस तुमचे सगळे दिवस खूप छान जाओ, दिवाळी तुमची खूप हॅपी जाओ. एक काळ होता पप्पा तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते दिवाळीच्या इथे, तो काळ अजूनही आठवतो आणि अंगाला थरथरते मी. तर ती दिवाळी मी हॉस्पिटलमध्ये पप्पांच्या बेडच्या इथे कंदील लावलेलं अशी सेलिब्रेट केलेली आम्ही, आणि आत्ताची अशी दिवाळी होते. सो एक चांगला काळही येतो, एक वाईट काळ येतो, असं नाही की आता ते गेले म्हणून खूप छान छान होते असं नाही आहे. ऑब्व्हियसली ते दुःख माझ्या मनात नेहमी असणार आहे, बट ते दिवस नाही आहेत आता. सो जर तुमचेही असे काही दिवस असतील जसे माझे होते, तर वाईट मानून घेऊ नका, त्रास करून घेऊ नका, चांगले दिवस पण येतात. बस इतनाही बोलणार. ओके, बाय, टेक केअर, लव यू. एक बोलायचं राहिले, कीप स्माइलिंग.